नमस्कार सर्व समाजातील समाज बांधव, खास करून शेतकरी वर्गांना आज शुभेच्छा देताना मलाही कसं तरी होत आहे, परंतु शेतकरी बांधवांना मी आपणास नम्र विनंती करतो की वरुणराजांची अवकृपा आपल्यावरती केलेली आहे, तिला कृपादृष्टी समजून आपण परत रब्बी पिकाची तयारी करावी। खरोखर नुकसान झालेलं आहे, शुभेच्छा देतानाही मन गहिरून येत आहे की खरोखर आज दिवाळी ज्या आनंदात अपेक्षित होती ती दिवाळी आज या पाण्यामुळे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील झालेल्या नुकसानामुळे ज्वारीच्या पिकाला कोंब आलेले आहेत, कपाशीला कोंब आलेले आहेत, मक्याला कोंब आलेले आहेत, आजचं सगळं पीक निघून गेलेलं आहे। आणि आजचं सगळं पीक निघून गेलेलं असताना अशा अवस्थेत आपली दिवाळी कशी आनंदी होईल हेही आपल्याला कल्पना आहे। परंतु मित्र, माझ्या शेतकरी बांधवांनो, अशी अनेक संकटं आपण आयुष्यभर भोगलेली आहेत आणि दिवाळी ही शेतकऱ्यांसाठी आनंददायी असते आणि तिचाही स्वीकार आपण पॉझिटिव्ह एनर्जीने करावा, म्हणजे आनंदाने त्या वरुणराजाचा स्वीकार करावा। कदाचित भविष्यात आपल्यासाठी चांगलं काही लिहून ठेवलेलं असेल, येणारे 3-4 वर्ष पाण्याची चिंता आपली निघून गेलेली आहे। आपण कोरडाही दुष्काळ बघितलाय आणि आता ओलाही दुष्काळ बघतोय, तर कुठल्याही परिस्थितीला आपण न डगमगता आपण आपल्या परिवारासह पाण्याची दिवाळी साजरी करा। ठीक आहे, खरोखर आपण अडचणीत आहात, मी शेतकरी आहे, माझी 40 एकर जमीन आहे, माझी अवस्था मी माझ्यावरनं मी आपली चिंता करतो आणि खास करून आज शेतकरी बांधवांना वरुणराजांना आपण चांगल्या प्रकारे स्वीकारून जरी नुकसान झालेलं असेल तरी आपल्या परिवारासोबत आपण अतिशय चांगल्या मनाने दिवाळी साजरी करा, आनंदाने दिवाळी साजरी करा। कदाचित आपल्या भविष्याच्या कुशीमध्ये आपल्यासाठी खूप काही भरून ठेवलेलं असेल परमेश्वराने, म्हणून एवढं पाणी आपल्यासाठी पाठवलेलं आहे, आपल्या विहिरा तुरुंबर भरलेलं आहे, याही बाजू आपण विचार केला पाहिजे, धरणं तुरुंब भरलेले आहेत आणि त्याचा उपभोग आपण येणाऱ्या रब्बी पिकामध्ये घेऊ आणि परत आपण चांगल्या ताकदीने उभे राहावं ही प्रभूजी प्रार्थना करू। परमेश्वर आपल्याला पुढील जीवन जगण्याची, आनंदीमय जीवन जगण्याची शक्ती देऊ ही प्रभूजी प्रार्थना करतो आणि संपूर्ण शेतकरी बांधवांना पुनश्च दिवाळीच्या अधिक शुभेच्छा देतो, त्यांच्या परिवाराला देतो।